नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 30 वर्षापासूनचं हिंगोलीकरांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। त्याचं कारण असं आहे की आजपासून हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ही धावणार आहे। हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि त्यांनी हिंगोलीकरांच्या सेवेसाठी हिंगोली ते मुंबई ही रेल्वे सेवा सुरू केली आहे। खऱ्या अर्थानं हिंगोलीमधले हिंगोली जिल्ह्यातले जे व्यापारी असतात ते मुंबईला खरेदीसाठी जात असतात, त्यांच्यासाठी विशेष ही रेल्वे सुखकर ठरणार आहे आणि याचं श्रेय जाते हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत दादा, आजपासून जनशताब्दी एक्सप्रेस सुरू होते हिंगोली ते मुंबई, काय फायदा होईल तुम्हाला या रेल्वेचा? खूप आम्ही याची अपेक्षा केलेली आहे, 30 वर्षापासून आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे। आम्हाला इथे काय सुविधा नव्हती एक्सप्रेस मेलची, मेन म्हणजे एक्सप्रेस मेल इथून सुरुवात नाही आहे, आम्हाला ही होती सुरुवात। म्हणून आम्हाला सगळ्या जनतेसाठी, आम्हाला हिंगोली जिल्ह्यासाठी संपूर्ण अतिस्मान गोष्ट आपल्याला आनंदाची आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे दानवे साहेबाचे व हेमंत पाटील सरांचे आभार व्यक्त करतो। नक्कीच, मला सांगा की मुंबईला जायचं असेल हिंगोलीकरांना तर नांदेड गाठावं लागतं, नाही तर परभणी गाठावी लागते, पण आता हिंगोलीकरांना हिंगोली रेल्वे स्टेशनहूनच डेली रेल्वे उपलब्ध होणार आहे। हां, तर ते डेली रेल्वेचा त्याच्यामुळं आम्हाला फायदा होणार आहे की एक्सप्रेस मेल चालू होत आहे, पहिले पॅसेंजर होते आणि डायरेक्ट म्हणजे मुंबई चालू होणार आहे, की कारण की रोज रोज आम्हाला कुठले पण स्टेशन बदलावं लागत होतं, नांदेड स्टेशन असेल किंवा पूर्णा स्टेशन असेल, बाहेरून दुसरं फिरावं लागत होतं, त्यामुळे तर आता डायरेक्ट हिंगोली ते मुंबईपर्यंत आम्हाला डायरेक्ट यश भेटलेलं आहे। नक्कीच, आता एक दुपारच्या 3 वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे हिंगोलीत येणार आहेत आणि जनशताब्दी एक्सप्रेसला ते हिरवा कंदील दाखवतील। दादा, हिंगोलीवरून मुंबईला रेल्वे सुरू होते, काय फायदा होईल रेल्वेचा? रेल्वेचा तर फायदा आहेच ना, पब्लिकचा फायदा आहे, आपला थोडी फायदा आहे, पब्लिक जे आपले हिंगोली जिल्ह्याची जे पब्लिक आहे ते मुंबईला जाणार आहे त्यांच्यासाठी फायदा आहे, माझ्यासाठी फायदा आहे, आपल्या सर्व नागरिकांसाठी फायदा आहे। तुम्ही कुठले राहणार आहे? राहणार कोळी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। बरं, तुमची हदगाव जे आहे ते हिंगोली लोकसभेतच येतं। खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पाटील, हेमंत पाटील तरोडा नायकाला राहतात, आपल्याच एरियात राहतात। नाही, आपण पाठपुराव्याला त्यांच्या यश आले, जनशताब्दी एक्सप्रेस 30 वर्षाचं पूर्ण हो, चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे। माझी गोष्ट फक्त एकच आहे, मला PM ना भेटायचे, PM साहेब इकडे येणार की आपण पाहू शकतो। ताई, तुम्ही डोंगरकड्याच्या आहात, हिंगोलीवरून मुंबईला डायरेक्ट रेल्वे सुरू होते, खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले, कसा फायदा होईल तुम्हाला या रेल्वे? चांगला होईल, रेल्वेचा फायदा होईल, योग्य होईल। तुम्ही कुठून कुठे प्रवास करता, मुंबईला जाण्याची कधी वेळ येते का तुम्हाला? नक्कीच आपण पाहू शकतो तुम्ही मुंबईला, आता तुम्हाला मुंबईला इथून डायरेक्ट रेल्वे सुरू होणार आहे, काय फायदा होईल तुम्हाला? आम्हाला तिकडे काही सध्या परिचय नाही ना तिकडे जायची, आम्ही हिंगोली डोंगरकडा ते हिंगोली किंवा त्या रेल्वेनं पुण्यालाही जाऊ शकता, वसमतलाही जाऊ शकता, औरंगाबादलाही जाऊ शकता, संभाजीनगरलाही जाऊ शकता, संभाजीनगरला जाऊ शकतो। काय फायदा होईल दादा, 30 वर्षाचं स्वप्न हिंगोलीकरांचं पूर्ण होते हिंगोलीला? या खरं जर म्हणलं तर 15 वर्षापूर्वी रेल्वे चालू झालेली आहे, या रूटवर एकही बी गाडी नव्हती हिंगोलीसाठी, जालना संभाजीनगरसाठी, ही पहिली रेल्वे जी चालू झाली ते अतिशय चांगली आहे। आणि माझा हिचा टाइम टेबल जे आहे ते थोडा चुकीचा आला आहे, टाइम टेबल हिंगोली येथून 5 वाजता गाडी सुटाय पाहिजे, हे माझं म्हणणं। नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे हिंगोलीमध्ये येणार आहेत आणि या जनशताब्दी एक्सप्रेसला ते हिरवा कंदील दाखवतील। या ठिकाणी हिंगोली रेल्वे स्टेशनवर जय्यत तयारी करण्यात आली आहे, फ्लेक्स देखील लावण्यात आले आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असतील, खासदार हेमंत पाटील यांनी रावसाहेब दानवे पाटील यांचे आभार व्यक्त केलेत, कारण हिंगोली ते मुंबई थेट रेल्वे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी 30 वर्षापासून मागणी करत असल्यामुळे या मागणीला आता यश आले आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं देखील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आणि रावसाहेब पाटील दानवे यांचं देखील खासदार हेमंत पाटील यांनी आभार मानलेत। आपण पाहू शकतो की हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे, कारण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे हिंगोलीमध्ये येत आहेत आणि मोठा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे। सगळं हिंगोलीचं रेल्वे स्टेशन हे सजून निघालेलं आहे, आपल्यासोबत आणखी काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना काय फायदा होणार आहे। दादा, आज 30 वर्षाचं स्वप्न पूर्ण होते, जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीमधून धावणार आहे,
काय फायदा होईल या रेल्वेचा तुम्हाला? याचा फायदा फक्त व्यापाऱ्याला होणार आहे, जनसामान्य माणसाला याचा काहीच फायदा नाही. बाकी तुम्ही ट्रेन बघा, त्याच्यामध्ये किती गर्दी असते पॅसेंजरमध्ये, जनरल डब्यामध्ये. याचा फायदा फक्त व्यापाऱ्याला फायदा होणार आहे, याचा जनसामान्य माणसाला याचा काहीच फायदा होणार नाही. तुमचं काही शासकीय काम असेल तर तुम्हाला मुंबईला जावं लागतं, जावं लागतं. इथून परभणी गाठावं लागतं, नाही नांदेड गाठावं लागते. हो, पण आता हिंगोलीवरूनच तुम्हाला म्हणजे सामान्य माणसाला याचं तिकीट परवडेल का, जाहीर जाण्यासाठी परवडेल का? नाही परवडत. हे फक्त व्यापाऱ्यासाठी, माझ्या म्हणजे मताने तर व्यापाऱ्यासाठी, व्यापाऱ्यांचा फायदा आहे फक्त. 30 वर्षापासून हिंगोलीची मागणी करत होते हिंगोलीकर, आता खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ते सत्यात उतरते काम, कसं पाहता येईल? काय म्हणले? 30 वर्षापासून हिंगोलीकर या रेल्वेची मागणी करत होते, आता ते काम पूर्णत्वास जात आहे, कसं पाहता? हे सामान्य माणसाठी याला काहीच फायदा नाही ना, जनसामान्य माणसाला. आपण बघू शकतो की काका काय फायदा होईल जनशताब्दी एक्सप्रेस धावणार आहे. ते म्हणजे व्यापारी म्हणजे आपलेच आहेत ना, ते त्यांचा फायदा होणं, जनरल बी आपलं बी आवश्यक आहे, त्यांचा फायदा होणार. मंत्रालय वगैरे जायचं आपल्याला काही काम असेल तर आपण जाऊ शकतो ना, फक्त व्यापारीच म्हणून नाही, व्यापारी आपले, व्यापारी आपल्यासाठीच सेवा करतात, जे साहित्य सुविधा जे काय करतात व्यापार वगैरे. नक्कीच आपण पाहू शकतो की, नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी हिंगोलीचं रेल्वे स्टेशन हे फुलांनी सजून निघालंय. आता थोड्याच वेळात दुपारी 3 च्या सुमारास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि ते जनशताब्दी एक्सप्रेसला हे हिरवा कंदील दाखवतील. आपण पाहू शकता या ठिकाणी रेल्वे स्टेशन हिंगोलीचं हे फ्लेक्स लावून सजवण्यात आले. या ठिकाणी बरगदचा असा कार्यक्रम देखील होणार आहे. या ठिकाणी मोठं स्टेज देखील इकडे उभारण्यात आले आणि दुपारी 3 च्या सुमारास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या जनशताब्दी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि या कार्यक्रमाला हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील असतील, आमदार संतोष बांगर असतील, तानाजी मुटकुळे असतील, विद्यमान आमदार राजू नवघरे असतील, हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची राहणार आहेत. त्यामुळे हिंगोलीकरांना आता हिंगोलीमधूनच मुंबई गाठता येणार आहे आणि त्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.